मी जगातल्या हायस्ट पॉईंटवरून उडी मारलेली आहे पण चुकीतनं पुढे जायचंय कारण की गोल मोठा आहे आपला कुठल्याही सेबीच्या नॉन्सपेक्षा जास्त कंप्लेंट असू याची मला गॅरंटी आय पी ओ करायचं हा पण बेसिकली तेवढा पैसा जर आम्ही लिस्टिंग केला आणि पब्लिक कडनं उठ उचलला आणि कॉन्फ्लिक्ट होणारच नाही असं जर काय अजम्शन असेल तर तुमचं मध्ये काहीतरी प्रॉब्लेम कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं हा महत्वाचा प्रश्न असतो नमस्कार पैसापाणी ओरिजिनल्समध्ये मी आदित्य तुमचं स्वागत करतो पुण्याचं नाव घेतलं की पुण्याशी निगडीत ज्या काही खास गोष्टी आहेत त्या सहजच आपल्याला आठवतात पुण्याशी निगडीत असलेली अशीच एक खास खास गोष्ट जिने जवळपास पंच्याहत्तर वर्ष पुणेकरांच्या मनावर राज्य केलंय ती म्हणजे चितळेबंधू मिठाईवाले आणि त्यांची बाकरवडी आज आपल्यासोबत आहेत चितळेबंधू मिठाईवाल्यांचे पार्टनर्सपैकी एक इंद्रनील चितळे इंद्रनील तुमचं पैसापाणीमध्ये स्वागत थँक्यू आदित्य पैसा पाणी मध्ये येऊन छान वाटलं मला आज आपण इंद्रनील यांच्या बरोबर चितळे बंधूंची आजवरची वाटचाल सध्या ते काय करतायत आणि भविष्यामध्ये त्यांची वाटचाल कशी असणार आहेत याबाबत चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया इंद्रनील आपण सुरुवात करताना थोडस आम्हाला तुमच्या स्वतःबद्दल सांगा तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि चितळेच्या व्यवसायात तुमची एंट्री कधी झाली सो आदित्य मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे माझा एक काका आहे विश्वास आहे तो माझ्या लहान असताना खूप इन्स्पिरेशन होता कारण की तेव्हा आम्ही कम्प्युटर आणि आर एफ आय डीवरती खूप काम करायचं तर त्या दृष्टीने तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता आणि तो काहीतरी खूप हायटेक करतोय असं वाटायचं वाटायचं आणि होतच म्हणजे ते तर त्याच्यामुळे आपण म्हणून काहीतरी हायटेक करावं या दृष्टीने मी खरंतर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं माझ्या बाबांची खूप इच्छा होती की मी चार्टर्ड अकाउंटन्सी करावं कारण की फायनान्स आणि याच्यावर कंट्रोल त्यांना आवडायचा त्या दृष्टीने तसं इक्विप पाहिजे पण त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंग केलं मग इंजिनिअरिंग करून मी काही इंटर्नशिप्स आणि काही बाहेर एक्सपिरियन्स घेऊन दोन हजार अकरापासून फुल फ्लेज चित्र बंधूमध्ये जॉईन झालो त्यानंतर मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधनं एक्झिक्युटिव्ह एम बी ए केला की जो ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट या स्पेशलायझेशन होते सो आता हे माझं बारावं वर्ष आहे चित्रंधनबरोबर आणि मी गेल्या बारा वर्षात वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये कामं केलेली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलेली आहेत आणि इव्हेंच्युअली आता बंधूंचा जो प्रोडक्ट बिझनेस आहे की ज्याच्यात आमची स्टोर्स आ, आ, आमची एक्सप्रेस स्टोर्स आमचं डिस्ट्रीब्युशन आमचे मॉडर्न ट्रेड्सचा बिझनेस आमचा एक्सपोर्टचा बिझनेस आणि ई कॉमर्सचा बिझनेस या दृष्टीने ओव्हरऑल जे काय मॅनेजमेंट बँडवट लागते ती पूर्ण मी ऑक्युपाय करतो आणि याकरता असा आमच्या सात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स नंतर एक आय प्लस स्टोअर्स साधारण एक साडेचारशे डिस्ट्रीब्युटर्स आणि त्याचबरोबर मी एक हजार दीड हजार एम्प्लॉईज या सगळ्यांच्या दृष्टीने जी काही इकोसिस्टम आहे याची जबाबदारी माहिती वा वा पण मग आता मला एक सांगा की तुम्ही चौथी पिढी या व्यवसायातली त्याच्या अगोदरच्या तीन पिढ्यांनी एक लेगसी आणलेली आहे ही लेगसी कंटिन्यू करताना तुम्ही चौथी पिढी म्हणून एक मोठी जबाबदारी असते आपलं जे नाव झालेलं असतं ब्रँड असतं ते कॅरी करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागले का आणि त्यासाठी तुम्ही स्वतः काय तयारी केली नाही आय थिंक कायम तो वर्क इन प्रोग्रेस असतो म्हणजे मला नाही वाटत की अशी तयारी करून ते होत त्याची ते तर तुम्हाला कायम त्याच्यावरती काम करत राहायला लागतं आणि स्टॅटिस्टिक जर का बघितले तर चौथ्या पिढीत जाणारे व्यवसाय हे जागतिक दृष्ट्या फक्त दोन टक्के त्यामुळे जगातल्या त्या दोन टक्क्यात मी बसतो आणि या दोन टक्क्यातलं जे पाचव्या पिढीत जातात ते पॉईंट शहात्तर टक्के आहेत सो माझी जिद्द किंवा माझं अँबिशन हेच आहे की मी त्या पॉईंट शहात्तर टक्क्यात यावं सो त्या दृष्टीने आमचा व्यवसाय हा पुढच्या पाच सहा सात पिढ्यात कसा रेलेवंट राहील त्या दृष्टीने कसं आम्ही मॉडिफाय करू कसं आम्ही स्वतःला ॲम्प्लिफाय करू आणि त्या दृष्टीने बदल करून आम्ही रेलेवंट कसं राहू या डिस्ट्र काळात हा माझा प्रयत्न असतो आणि ते करताना माझ्या मते शेअर होल्डर मॅनेजमेंट पार्टनर्स मॅनेजमेंट आमचे डिस्ट्रीब्युटर्स आणि इकोसिस्टम मॅनेजमेंट या सगळ्यात प्रत्येकाचं एक वेगवेगळं मत असतं आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणं हे काम असतं आणि त्या दृष्टीने लॉजिक कम्युनिकेशन आणि इमोशन्स या तिनीचं एक बॅलन्स करणं हे वर्क इन प्रोग्रेसच असतं त्याला अशी स्टेशनरी स्टेट नाही आहे त्यामुळे तो चॅलेंज आव्हान कायम असतं पण तेच मी एन्जॉय करतो म्हणून मी या रोलमध्ये आहे वा पण मग आता तुम्ही म्हणालात की बाबा तुम्ही एक शेअर होल्डर मॅनेजमेंट डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट हे बरेच रोल्स तुम्ही प्ले करता मग हे रोल्स प्ले करण्यासाठी तुम्ही मला वाटतं आणि हा फॅमिली बिझनेस सुद्धा आहे त्याच्यातलं सुद्धा तुम्ही एक फॉर्मल एज्युकेशन घेतलं हे सगळं करूनही काही कॉन्फ्लिक्ट येतच असतील ना मग ते कॉन्फ्लिक्ट हँडल करण्यासाठी काय करायला लागतं काय कॉन्फ्लिक्टला म्हणजे आता मी इंजिनिअरिंग असल्यामुळे तसं उदाहरण देतो तुम्ही पण आहात येस की फ्रिक्शन नसेल तर ऍक्सेलरेशन नाही तर तसंच कॉन्फ्लिक्ट फ्रिक्शन आहे आणि कॉन्फ्लिक्ट होणारच नाही असं जर काही अजमशन असेल तर तुमचं बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बरोबर कॉन्फ्लिक्ट होणं गरजेचं आहे पण कॉन्फ्लिक्ट होऊन ती ऍक्सेप्ट करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ती ऍक्सेप्ट करून पुढे मार्ग कसा काढायचा ह्याच्याकरता सगळ्यांनी ओपन माइंडसेटनी चर्चा करणं आवश्यक आहे कॉन्फ्लिक्ट ऍक्सेप्ट करून ऍक्च्युली कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं हा महत्वाचा प्रश्न असतो आणि त्यात तुम्हाला ओव्हरऑल ट्रान्सपरन्सी एक बिल्ड करायला लागते एक विश्वास बिल्ड करायला लागतो आणि तो विश्वास झाला तर मग कॉन्फ्लिक्ट जरी असली तरी ती तिथले तिथे सॉल्व्ह होते ती वाढत गेली तर मग ॲज लीडर तो तुमचा फॉल्ट आहे असं मी म्हणतो अच्छा आता हे तुम्ही म्हणालात आणि बेसिकली आता चित्रांची चौथी पिढी जी आहे त्यातले तुम्ही एकटे नाही आहात तुमचे चुलत भाऊ म्हणा किंवा इतर काही लोक असतील तर फॅमिली आणि बिझनेस हे थोडंसं वेगळं ठेवणं काहीच कठीण जातं आणि हे सगळ्यांना जमेल असं सुद्धा नाही पण मग तुम्ही मात्र हे अतिशय यशस्वीरित्या करत आहात तर ते कसं जमवत यशस्वीरित्या करतो की नाही हे टाइम बिल्ट ओके असं मी म्हणेन पण मी म्हटलं तसं परत अगेन ही वर्क इन प्रोग्रेस आहे मला नाही वाटत की त्याला असं एक, एक शिखर नाही येते की ते गाठलं की झालं म्हणजे झेंडा लावला असं होऊ शकत नाही तुम्हाला ते कायम काम करत राहावंच लागतं आणि कसं आहे की तुम्ही या सगळ्या असं स्पेरिकल मोशन आहे ते पुढे पुढे गोल 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 जात राहतं आणि तुम्ही जात राहताना प्रत्येकाला आपापल्या कन्सर्न असतात त्यात तुम्ही बॅलन्स करू शकलात तर ते होतो व्यवस्थित असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने फॅमिलीचा गोल हा जर एका मोठ्या ग्रेटर कॉज करता आलाही नसला की जर विजन असेल चितळे चित्रेबंधनची ही विजन आहे की आम्हाला आम्ही आता नऊ दहा राज्यांमध्ये व्यवसाय करतो आम्ही पैतीस एक देशांमध्ये एक्सपोर्ट करतो आमचं अँबिशन हे की आम्हाला नॅशनल प्लेअर व्हायचंय आणि त्या दृष्टीने भारतात प्रत्येक राज्यात आम्हाला प्रोडक्ट विकायचं आहे प्रत्येक युनियन टेरिटरीत विकायचं आहे आणि जगात प्रत्येक हो देशामध्ये आम्हाला प्रॉडक्ट विकायचे सो हे जेव्हा अम्बिशन असतो तेव्हा प्रत्येक जण ठरवतो की बाबा आपल्या ऍक्शन ह्याच्याशी अलाइंड आहेत की नाही आणि ते होईल लागला अलाइनमेंट की इव्हेंच्युली या कॉन्फ्लिक्स पण कमी होतात आणि काही वेळा इमोशन्स आणि फॅमिलीच्या ज्या कन्सर्न्स असतात त्या प्रोफेशनल मॅनेजमेंटलाही समजणं आवश्यक असतं त्यामुळे प्रोफेशनल्स लॉजिक ड्रिव्हन ऍक्टिव्हिटी करतात फॅमिली त्याची इमोशनल बांधिलकी जपते आणि भारतासारख्या सामाजिक वातावरणात की वाता जिथे आपले व्यवसाय हे प्युअरली अमेरिकन किंवा युरोपियन कॅपिटलिस्टिक मॉडेलवरती चालत नाहीत तर सोशिओ इकॉनॉमिक मॉडेल असतं आपल्याकडे की आपल्या इकॉनॉमिकचा इम्पॅक्ट हा समाजावरती पण असतो तेव्हा आपल्याला इमोशन्स जपणं पण गरजेचं असतं त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना बॅलन्स काउंटर बॅलन्स करत असतात आणि या दोघांचं बॅलन्स करून पुढे जाणं हे लिडरचं काम आहे आणि त्याच्यात कसं पुढे न्यायचं ह्याच्यातच तुमची लिडरशिप स्किल आहे त्यामुळे ती तुम्हाला ऍज ओव्हर टाइम मास्टर होते बरेचदा तुम्हाला फटके बसतात बरेचदा तुम्हाला काहीतरी ते बोलण्या ते बसतात बरेचदा चूक पण पन होते पण चुकीतनं पुढे जायचंय कारण की गोल मोठा आहे आपला आणि तसा गोल असला तर मग त्या चुका असतात त्या बोचत राहत नाहीत त्याच्याने आपण पुढे जातो मला एक सांगा की तुम्ही आता म्हणालात की आत्ताची जी तुमची डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे एक दहा राज्य किंवा तीस देशांमध्ये आहेत आणि त्यातनं तुम्हाला पुढे एक्सपान्शन करायचंय पण हे दहा राज्य तीस देश काही वर्षांपूर्वी असं नव्हतं आणि गेल्या काही वर्षांमध्ये चितळेचा विस्तार जो आहे तो वेगानं होतोय आजही बऱ्यापैकी आपण बघतोय की आता इव्हन मुंबईत स्टोअर्स आहेत खारघर सारख्या जागी स्टोअर्स यायला जा लागलेत तर मग या एक्सपान्शनचा पुढची फेज काय असेल सो so, आम्ही चार मोठ्या पैलूंवरती एक्सपांड करू असं आम्हाला दिसतंय जेव्हा चितळे बंधू किंवा चितळे एक्सप्रेस स्टोर येतात ती आता आम्ही सगळी मिळून आमची महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये ऐंशी दुकानं झालेली त्याच्यामुळे प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आम्ही आहोत काही शहरांमध्ये मल्टिपल लोकेशन्सला पण आहोत तर हे करताना आमचा ओव्हरऑल टर्नओव्हर मधला ह्याचा सं टक्के बघितली तर ती छोटी आहे पण हे करताना आम्ही आमच्या कस्टमरला आमची रेंज दाखवू शकतो आणि एक परमनंट रिअल इस्टेट ब्रँडच्या दृष्टीने आम्ही कस्टमरच्या डोक्यात करतो त्यामुळे ते फक्त सेल अव्हेन्यू नाही तर तो मार्केटिंग अव्हेन्यू पण आहे कस्टमरला जर तिकडे ओळख झाली तर तेच तो प्रोडक्ट जेव्हा किराणा मालाच्या दुकानात पाहतो किंवा एका सुपर मार्केटमध्ये पाहतो किंवा ऑनलाईन जर का पाहतो तर तिकडे त्याला रिकॉल व्हॅल्यू तिकडनं जनरेट होतो त्याच्यामुळे ह्याचा कॅस्केटिंग इफेक्ट त्या चॅनलवरती होतो आणि तो, तो चॅनल ऍक्च्युअली मोठा आहे आणि ते करताना आम्ही आता ऑलरेडी सेल्स टीम्स इक्विप करतोय आमची सप्लाय चेन इक्विप करतोय की ज्याच्याने आम्ही या गोष्टी अजून बाहेर नेऊ शकतो आणि त्याचबरोबरीने आता असं झालंय की ई कॉमर्समुळे एसेन्शियली तुमचं जसं टॅबलेट आहे टॅबलेट किंवा फोन हेच कस्टमर आहे त्यामुळे ज्याच्याकडे एक फोन आहे आणि ज्याच्याकडे कुठलं तरी एक ॲप आहे त्या ॲपवरती जर आम्ही नसू तर आमचा लॉस ऑफ सेल कस्टमर त्याच्यामुळे हे बायर्स मार्केट आहे सेलर्स मार्केट नाही आहे त्यामुळे सगळ्या इकोसिस्टम्सवरती अवेलेबल करण्याकरता एक्सपोर्ट्स डिजिटल बिझनेसेस फिजिकल स्टोर्स आणि डिस्ट्रीब्युशन या चारही लाईन्स आमच्याकरता महत्वाचे आहेत आणि या चारही लाईन्सवरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जनरेट केले जातात त्याची एक बेस लेवल प्रॉफिटेबिलिटी ठरवली जाते आणि त्या दृष्टीने त्याचं एक वर्षभराच्या ऑपरेटिंग प्लॅनमध्ये आम्ही ॲक्सेप्ट करतो की या वर्षी ही डिव्हिजन एवढ्या पद्धतीने वाढेल ती डिव्हिजन तेवढ्या पद्धतीने वाढेल आणि हे सगळं करून एक समीकरण करून ऍक्च्युअली कंपनी कशी वाढेल हेचं एक आम्ही प्रोजेक्शन करतो आणि या टार्गेट्सवरती आमचे प्रोफेशनल्स काम करतात आणि त्या दृष्टीने आमचे जे पार्टनर्स आहेत आमचे जे शेअर होल्डर्स आहेत यांना सगळ्यांना हे समजतं की आपण कंपनी म्हणून काय करतोय आपली वाटचाल काय चालली आहे आणि हेचे रिपोर्ट्स देणं हे ऍज अ मॅनेजिंग पार्टनर तुमचं काम आहे की ज्याच्यातनं तुम्ही ट्रान्सपरन्सी निर्माण करता पण आता तुम्ही मला सप्लाय चेन म्हणालात शेअर होल्डर्सला तुम्हाला रिपोर्ट द्यायला लागतात ते सांगितलं ला। म्हणजे बेसिकली चितळे हे एक मिठाई शॉप होतं ते आता एक मोठा कॉर्पोरेट गव्हर्नन्स असलेली एक कंपनी आहे याशिवाय तुम्ही बरेचसे तुमचे प्रॉडक्ट जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करता ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहात इट इज नो मोर अ स्वीट शॉप तर मग ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नक्की काय आहे चितळे ते थोडंसं सांगा सो so, कसं आहे की हे सगळं करत असताना मला साधारण पाचशेहून अधिक प्रोडक्ट रोज बनवायला लागतात आणि हे प्रोडक्ट्स प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक अॅव्हेन्यू मध्ये विकला जाईल असं नाही पण काही प्रोडक्ट खूप जास्त व्हॅल्यूमध्ये सगळ्या मध्ये विकले जातात आणि काही प्रोडक्ट जे आहेत ते काही वेगळ्या मध्ये जातात तर त्यामुळे या सगळ्याची कॉम्प्लेक्सिटी मॅनेज करण्याकरिता ऑपरेशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे खूप महत्वाचं पडतं पण त्याचबरोबरी वेगवेगळ्या लाईन ऑफ बिझनेसना वेगवेगळ्या ऑपरेशन्सची गरज म्हणजे आता आमचा सध्या सर्वात या वर्षीचा मोठा तुम्हाला बदल तुम्हाला दिसेल कमिंग फायनान्शियल इयरमध्ये तो हा आहे की आमची ही जी ऐंशी दुकान आहेत ती आता आम्हाला दोनशेपर्यंत न्यायची पण ते करत असताना आज आम्ही कुठलंही दुकान घेतलं तर आम्ही भाडं भरतो चोवीस तासाचं आणि वापरतो बाराच तास मग उरलेले बारा तास आम्ही काय करायचं ह्याच्यावरती आम्ही फोकस करतो त्यामुळे आमचं आर एन डी पण त्याच्यावरती चाललेलं आहे की ज्याच्यात आम्ही आता लवकरच ब्रेकफास्टची रेंज लाँच करू हे इयर ऑफ द मिलेट्स आहे त्याच्यामुळे आमचं मिलेट्स बेस्ड हेल्दी ब्रेकफास्ट जो हाय प्रोटीन हाय फायबर असेल हा आमचा तुम्हाला एक महिनाभरात दिसेल मार्केटमध्ये आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रीयन ब्रँड म्हणून महाराष्ट्रीयन ओळख आहे तर तसं महाराष्ट्रीयन क्युझिन पुढे नेणं ने हे आमचं काम आहे त्यामुळे आम्ही हेही बघतोय की आम्ही महाराष्ट्रीयन स्पेशालिटी मिल्स कशी करू शकतो की ज्याच्यात कटाची आमटी असेल आळूची भाजी असेल बटाट्याचा रस्सा असेल बिरड्यांची उसळ असेल या सगळ्या पदार्थांना रेडी टू हीट फॉर्मॅटमध्ये हीट अँड मध्ये आम्ही उपलब्ध करू की जे आम्ही डार्क किचन म्हणून आमच्या स्टोर्समधून पण सर्व्हिस करू शकतो त्यामुळे आम्ही हेच बघतोय की आम्हाला फक्त आता एकच लाईन ऑफ प्रोडक्ट किंवा एकच कॅटेगरी ऑफ प्रोडक्ट विकायचे नाहीत तर आम्ही एक फूड कंपनी आहोत ज्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग आर डी आणि ब्रँड मॅनेजमेंट हे आमचं काम आहे आणि आमचा पुढच्या अवेलेबिलिटीज या कस्टमर्सला थ्रू द रेटिव्ह सो आमचं स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन इतकं सोपं आहे की जर दिवसभरात माणूस सहा मिल्स करतो की ज्याच्यात ब्रेकफास्ट असेल दुपारचा चहा असेल जेवण असेल दोन स्नॅक्स असतील असं सगळं बघितलं तर प्रत्येक माणसाच्या एका मिलमध्ये प्रोडक्ट तरी जायला पाहिजे आणि त्या मिलमध्ये मग आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून म्हणून जाऊ का आम्ही मिल म्हणून जाऊ का आम्ही स्नॅक म्हणून जाऊ का आम्ही स्वीट म्हणून जाऊ हा चॉईस कस्टमरचा आहे कारण कस्टमरचा कस्टमर इज द किंग पण ब्रँड म्हणून अवेलेबिलिटी त्यांना राहणं हा आमचा फोकस आहे आणि त्या दृष्टीने आमचा आरएनडी चालतो ओके पण मग आता तुम्ही जे म्हणताय की बाबा ब्रँड म्हणून तुम्ही आयडेंटिटी आहात आणि कस्टमरचे सहा मिल आहेत त्यापैकी एक मिल तुमचं असावं असा तुमचा प्रयत्न आहे पण ऍट द सेम टाइम फूड इंडस्ट्री ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहेत तुमच्यापेक्षा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठे आत्ता आहात आणि कुठे तुम्हाला पोहोचायचंय काळात सो so, आता कसं आहे की आम्ही जर कॅटेगरी वाईज बघायला गेलो तर मिठाई नमकीन ही फक्त इंडस्ट्री बघितली तर ती साधारण एक सत्तर कोटीची इंडस्ट्री आहे आणि त्याच्यातली एक पंधरा हजार कोटीची इंडस्ट्री जर का ऑर्गनाइज पकडली तर उरलेली जवळजवळ पंचावन्न हजार कोटी इंडस्ट्री ही अन आहे आणि सिंगल शॉप ओनर्स किंवा टू शॉप ओनर्स आहेत जे सिटी पण नाही तर त्यामुळे तोच मार्केट शेअर आम्हाला वाढवायला ॲज ऑर्गनाइज प्लेयर्स सात आठ प्लेयर्सच आहेत भारतात तुम्ही मोजू शकता yes. त्यामुळे तो एक ग्रोथ स्पेक्ट्रम राहील पण तेच करताना मिल्स हाच एक मोठा प्रॉब्लेम राहणार आहे कारण की अर्बनायझेशन हा आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम hmm. आहे आपण पाहतोच होत की आपण नॉर्मली जो प्रवास दोन वर्षापूर्वी दोन तासात करायचो तो आपल्याला तीन तास लागतात आणि गावातल्या गावात दहा मिनिटाचा प्रवास जो होता तो वीस मिनटं झालेला आहे त्यामुळे क्विक कॉमर्स हे जे आता सगळीकडे शब्द दिसतोय याकरता एनेबल्ड आमचे बिझनेसेस असले पाहिजेत कारण की लोक घरी जाता जाता फूड ऑर्डर करतील आणि पुढच्या काळात आमची कॉम्पिटिशन ही ॲक्च्युली दुसऱ्या ब्रँडशी नाही आहे तर काम आल्या आहे कारण की मिल्स आम्हाला जर विकायचे असतील तर आमच्या मिल्सची क्वालिटी आणि प्राईस ही त्या कामाला आल्या बाईच्या स्वस्त पाहिजे कारण की अजूनपर्यंत भारतात कामाला आल्या बाईची किंमत आपण मोजत नाही मिल मिल लेवलला पण ते जसं कॉस्ट ऑफ लिव्हिंगच वाढेल इन्फ्लेशन वाढेल तसं ते होत चालणार आहे आणि अवेलेबिलिटी त्यांची अवघड होऊ शकते त्यामुळे त्या ह्याच्यात आम्ही कशी जागा क्रिएट करू शकू हा आमचा प्ले ओके पण मग आता हे जे तुम्ही म्हणताय की बाबा क्विक कॉमर्स हा शब्द तुम्ही उच्चारला okay. तर मिलेनियल्स जर तुम्ही बघितले तर हे जास्त करून फोनवरच हो असतात आणि त्यांना तुम्ही टार्गेट करताय त्यांना टार्गेट करण्याचा एक भाग म्हणून प्रॉडक्ट इनोव्हेशन हा सुद्धा एक मुद्दा येतो तर त्याचं सुद्धा तुम्ही काम करताय अजून त्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स कोणते येतात त्याबद्दल थोडंसं सांग सो so, आम्ही गेल्या वर्षी बिन्स बार नावाचा एक प्रोडक्ट नवीन राईट right. सो so, बिन्स बार हा कॉन्सेप्ट हाच होता की दहा रुपयात स्नॅकिंग व्हायला हो पाहिजे आणि ते स्नॅकिंग हे स्वीट किंवा ओव्हर लेडन विथ शुगर नाही तर इंडियन सॉल्टी स्नॅक्सवरती पाहिजे की जे बेकटे आणि त्या दृष्टीने आम्ही तीन फ्लेवर्स तिथे लॉन्च केले आणि आम्हाला त्याचा रिस्पॉन्स आतापर्यंत चांगला मिळाला आहे त्यामुळे आता तुम्ही आपल्या मागे जी नवीन इमारत बनतीये तर त्या इमारतीत आम्ही बाराशे बार मिनिटाला बनवू शकू अशी आता फॅसिलिटी आमची त्याच्यात जुलै महिन्यात चालू होईल त्यामुळे तुम्हाला बिंज या रेंजमध्ये खूप आमचं इनोव्हेशन दिसेल कारण की हेल्दी स्नॅकिंग हा एक नॉर्म आम्हाला बघायचा आहे त्याचबरोबरी आम्ही बऱ्यापैकी जास्त मध्ये पण आम्ही आता डेव्हलपमेंट करतोय कारण की पुढचा जो बायर आहे एस्पेशली मिलेनियल खूप कॉन्शियस आहे त्यांच्यावरती एक तर ओव्हर बर्डन ऑफ डेटा आहे ओव्हर बर्डन ऑफ फॅक्ट्स आहेत त्याच्यामुळे त्यांना एक प्रेशर आहे की ते फोमो जे काय आपण म्हणतो तसं हा क्लीन खातं म्हणून मी खातो मग ते करताना आम्हाला ॲज अ ब्रँड त्यांच्या वॉलेटमध्ये जागा बनवणं आवश्यक आहे त्यामुळे मग ते करताना हेल्दी प्रोडक्ट्स पण पाहिजेत क्लीनर प्रोडक्ट्स पाहिजेत क्लीन लेबलिंग पाहिजे आणि त्याचबरोबरनी त्याच्यात न्यूट्रिशन चांगलं येईल पाहिजे कारण की इंडियन पॅलेट आणि इंडियन डी एन एची न्यूट्रिशन रिक्वायरमेंट ही वेस्टर्न पॅलेटसारखी नाही त्याच्यामुळे आणि आपल्याकडे प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन डायट आहे त्याच्यामुळे वे व्हेजिटेरियन फूडमध्ये आपण न्यूट्रिशन कसं देऊ शकतो याच्याकरता मिलेट्सवरती आमचा खूप जोर आहे आणि त्यामुळे हेच सगळे आउटफ्लो तुम्हाला पुढच्या एक वर्षभरात खूप ॲग्रेसिव्हली दिसतील की ज्याच्या त्याचं ब्रँड पण आम्ही जास्त कम्युनिकेट करतो तर एक थोडी आकडेवारी दोन दिवसांपूर्वी वाचण्यात आली होती की दोन हजार पस्तीसपर्यंत जगाची एक्कावन्न टक्के लोकसंख्या ओव्हरवेट असणार आहे म्हणजे ते लोक ऑब्विस्ली वजनं त्यांची जास्त असणार आहे एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही हेल्दी प्रॉडक्ट्स लाँच करतो आहे जितळे एवढी वर्ष साखर विकत आहेत आणि आता तुम्ही म्हणताय की साखरेशीच फारकत घ्यायची तर हे नक्की कॉन्फ्लिक्ट कसा हँडल करणार काय न्यूट्रिशन हा आपल्याकडे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि भारतात जर का बघायला गेलं तर आठ वर्षाच्या आतील चाळीस टक्के मुलं ही न्यूट्रिशन आहेत त्या चाळीस टक्क्यातली बत्तीस टक्के मुलं ही ग्रामीण भागातली आहेत आणि आठ टक्के मुलं ही ओवर न्यूट्रिशन अर्बन भागातली आहेत त्यामुळे सुद्धा एवढी डिस्पॅरिटी आहे सो so, गेली सहा सात वर्षं आम्ही बऱ्याच अंगणवाड्यांबरोबर काम करतो आहे डेटा मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती की ज्याच्यातनं आम्हाला हे सी एस आर म्हणून करतो आम्ही याच्यातनं काही कमर्शियल अँगल काही नाही करतो पण आम्हाला त्यातनं हेच लक्ष झालं की बेसिकली या डिस्पॅरिटी आणि या अर्बनायझेशन आणि या लाईफस्टाईल चेंजेसमुळे आपली क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन हीच लिटरंट सो पूर्वी आज असं आहे की साखर ही वाईट नाही आहे साखरेचा इंटेक करून तुम्ही तुमचं दिवसभरात दिनचर्या काय ठेवताय हे वेगळं आहे सो so, जो माणूस शेतात काम करतो आहे किंवा जो माणूस मॅरेथॉन पळतोय त्याला ग्लुकोज लागतेच आहे त्याला साखर लागतीच आहे आणि त्याला कष्ट येतात कारण तेवढा घाम तो, तो काळतं पण जो माणूस ऑफिसमध्येच बसतोय त्याने न्यूट्रिशन बदललं पण गरजेचं आहे आणि हे बदलायचं कॉन्शियस अबिलिटी ही कस्टमरकडे अजूनपर्यंत नाही ते जसे जसे हे स्टार्ट लवकर जास्त पब्लिश होतील तसा हे दिसायला लागेल त्याचबरोबरीने भारत सरकार याच्यावरती बरंच काम करते आहे की ज्याच्यात आपल्याला काही वर्ष ट्रॅफिक लाईट सिस्टम दिसेल की जी आपल्या पॅकेजिंगवरती येईल की ज्याच्यात तुमचं हाय फॅट शुगर सॉल्ट या एच एफ एस एस असा कायदा येईल आणि त्याला रेड अँबर आणि ग्रीन असे तीन कलर कोड येतील ते कुठलीही लेवल एका लेवलच्या वर असेल तर त्याला रेड कलर येईल जस्ट मॉडरेटली वर असेल तर येल्लो असेल आणि ग्रीन जे असेल तेच तुम्हाला विकता येईल पुढच्या काळात सो so, हे अकोमोडेट करायच्या दृष्टीने आम्ही ऑलरेडी आमचं आर चालू केलेलं आहे ऑलरेडी आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि आम्ही भारतातली पहिल्या एक दहा कंपन्यांपैकी असू की ज्याच्यात आमच्या प्रत्येक पॅकवरती एच एफ एस ऑलरेडी इन्क्लुडेड आहे आणि फ्रंट ऑफ पॅकवरती ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक लेवलला दिसते त्यामुळे आम्हाला आमच्या कस्टमरला न्यूट्रिशन विकायचं मग न्यूट्रिशन हे तो ॲथलीट असेल तर वेगळे आहे आणि तो ऑफिसमध्ये काम करणारा कीबोर्ड वगैरे असेल तर तो वेगळे आणि ते दोन्ही आमचे कस्टमर त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्याला काय विकता येईल या दृष्टीने वेगवेगळी डायव्हर्सिटी आपल्याला असणं आवश्यक आहे कारण कस्टमरची डायव्हर्सिटी वाढली सर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही आता बऱ्याचशा फॅक्टरीज तुमच्या दोन ज्या इथल्या युनिट्स आहेत त्या बऱ्यापैकी ऑटोमेशन झालेलं आहे इव्हन आपली जी मिल्क फॅक्टरी आहे ती सुद्धा ऑटोमेटेड आहे गुजरातमध्ये नवीन फॅक्टरी आपण आणतो त्या तिथेही तुम्ही ऑटोमेशन इम्प्लिमेंट करणार आहात एकीकडे काहीसा असा समज समज असतो की बाबा जेव्हा तुम्ही ऑटोमेशन आणता इंडस्ट्रीमध्ये त्यावेळेस जॉब लॉस होतात पण तसं खरंच होतं का की काहीतरी वेगळा त्याचा इम्पॅक्ट होतो याबद्दल तुम्ही काय केलं ते सांगा सो so, जी गुजरात सिल्वासामध्ये जी फॅक्टरी आहे ती फुल्ली ऑटोमेटेडच आहे काय आमच्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट अशी आहे की अन्न पदार्थाला जितका जास्त हात लागतो तेवढा तो कंटॅमिनेट होतो आणि कंटॅमिनेट झाला तर तो टिकवणं अवघडच आणि प्रिझर्वेटिव्ह वापरून टिकवण्यापेक्षा नॅचरली तितकं टिकवता येईल तेवढं चांगलं असतं त्यामुळे ऑटोमेशन ही आमच्या इंडस्ट्रीची गरज आहे पण ते करत असताना तुम्ही म्हणताय तशी एक शंका असते की जॉब लॉस होत आहेत का तर तसं होताना दिसत नाहीये जॉबची स्किल रिक्वायरमेंट बदलते पूर्वी आपल्याला आचारी लागायचे हलवाई लागायचे वेगवेगळ्या देशात देशातल्या वेगवेगळ्या भागातून लोक यायची की जे पर्टिक्युलर प्रोडक्ट करता स्किल्ड असेल आता इम्रोती बनवणारा आचारी हा मधनच यायचा किंवा चांगली काजू ही फक्त राजस्थानी लोकच बनवायचे तर त्यामुळे ती डिपेंडन्सी अवघड होत चालली होती आणि मग महाराष्ट्रीयन लोकांना रोजगार कसं निर्माण करायचा हा पण एक मोठा प्रश्न होता त्यामुळे आम्ही त्याच्यावरती खूप जास्त एम्फोसिस देऊन आमच्या लोकल लोकांना कसं जास्त एम्प्लॉय करता येईल फॅक्टरी फॅक्टरीसुद्धा ग्रामीण भागात सेटअप केली आणि ते करताना या लोकांबरोबर आम्ही कॉन्स्टंट एक लर्निंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवत असतो की ज्याच्यात त्यांचं स्किल अपग्रेडेशन होतं त्यामुळे आज आमच्याकडे लोकसुद्धा अभिमानाने सांगतात की ते ऑपरेटर्स आहेत आणि ते ऑपरेटर असणं हे त्यांना सामाजिक दृष्ट्या पण एक जास्त पोस्ट आहे आणि असं बरेचदा म्हटलं जातं की चितळेनकडे परमनंट जर का झालं तर लग्न लवकर ठरतं तर तसं त्या दृष्टीने ती बांधील की जपणं हे ऍज अ संस्था आमचं काम आहे त्यामुळे मग त्या दृष्टीने आपण स्किल कशी अपग्रेड करू त्यांच्या स्किल सेट्स कशा चेंज करू आणि ते करताना आपण जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करू शकतो जो रो आहे हे आपल्याला बघणं आवश्यक फॉर्च्युनेटली टचस्क्रीन स्मार्टफोन आल्यामुळे बरेच ऑपरेटर्स तयार करणं हे खूप सोपं झालं कारण की सगळ्यांना टचस्क्रीन वापरणं हे जमायला लागलं पण त्याचं पर्पज त्याचं फंक्शनिंग आणि त्याचं आता प्रोग्रॅमिंग हे आपल्याला लॉजिकली लोक स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना आता जमायला लागलं सो गेल्या चार पाच वर्षात आम्ही एम्प्लॉयमेंट वाढवतच होत आम्ही आता हे नवीन प्रोजेक्ट झाला की अजून पाचशे लोकांना आम्ही पहिल्या शिफ्टमध्येच एम्प्लॉयमेंट जनरेट करू असा आमचा प्रयत्न आहे आणि हे महाराष्ट्रातल्याच लोकांना असेल की जे याच भागातले असतील की ज्याच्याने त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह होईल हा आमचा एक फोकस आहे त्यामुळे कुठेही एम्प्लॉयमेंट जनरेशनला त्याला अफेक्ट होईल असं मला वाटत नाही स्किल डेव्हलपमेंटवरती मात्र संस्थांना काम करायला पाहिजे कारण की एम्प्लॉईजची ती शा क्षमता नाही आहे स्वतः स्किल अपग्रेड करायची त्याच्यामुळे संस्थेची जी जबाबदारी आहे की ते एम्प्लॉईजनं स्किल अपग्रेड करून रेलेवंट कसं ठेवायचं सर आपला आपण जिथे बसलो आहे तो प्लॅन्ट जो आहे तो खेड शिवापूर या गावामध्ये आहे ग्रामीण भाग आहे आणि इथे जवळपास तुम्ही म्हणताय तसा एक पाचशे सातशे लोक काम करतात अजून पाचशे पुढच्या जुलै महिन्यामध्ये येतील सो so, हजार बाराशेची इन्व्हे तुम्ही इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करताय मग इथली जी आजूबाजूची गावं वस्त्या वाड्या ज्या आहेत त्यांच्यावर तुमचा एक सोशली तुम्ही जे म्हणताय तो काय इम्पॅक्ट झालेला आहे सो so, काय अर्बनायझेशनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की क्वालिटी ऑफ लाईफ हा फॅक्टर अजून आपण वर्किंग क्लास लोकांचा मोजत आणि तो खरं सांगायचं तर भारतात खूप पोअर आहे आपल्याकडे का लोक परदेशात जाताना दिसतात कारण की वर्क लाईफ बॅलन्स क्वालिटी ऑफ लाईफ हे सगळं त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त विकसित आहे असतात so, सो जेव्हा लोक ग्रामीण भागातच काम करतात आणि त्यांना दहाव्या पंधराव्या मिनिटाला त्यांच्या कामावरती पोचता येतं की जे पुण्यात जायला कधी कधी हल्ली एक एक तास लागतो आणि तेच करताना बरेचदा ग्रामीण भागात प्रत्येक एम्प्लॉई स्वतःची शेती पण जपत असतो त्याची घरही जपत असतात त्याचबरोबरने त्यांचं स्वतःचं घर असतं कुटुंब असतं आणि मुलांचं शिक्षण सुद्धा या भागात पुण्याच्या सारख्या इन्फ्लेशनरी पेक्षा स्वस्तच असतं त्यामुळे त्यांचा ओवरऑल फायनान्शियल स्ट्रेन हा आपल्याला इकडनं कमी करतात आणि हे फक्त पुण्यातच नाही हे बिलोडीत पण आहे की जिकडे आमची डेअरी आहे आणि त्याचबरोबर तिथे एवढे शेतकरी आमच्याबरोबर काम करतात त्याच्यामुळे त्यांनाही तिकडे एक स्टेबल इन्कम मिळतो आणि त्याचबरोबर सप्लिमेंटरी इन्कम हे त्यांच्या शेतातनं त्यांना जनरेट करता येतो आणि ते करताना क्वालिटी ऑफ लाईफ चांगली असते खर्च कमी पडतो तर ऍक्च्युअली त्यांचं सेव्हिंग चांगलं होतं त्याच्यामुळे सिटी लेवल सॅलरीजमधनं ते रुरल क्वा स्पेंडमध्ये जगतात त्याच्यामुळे ऍक्च्युअली दे सेव्ह बेटर मनी देन अर्बन ड्वेलर्स असा आहे आ, सर तुमची ही जी आता ओव्हरऑल आत्ता जो पसारा आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे नुकतेच तुम्ही आता गुजरातमध्ये सुद्धा एका प्लॅन्ट हे केलं होतं मग आता अर्थात सध्या जे वारे आहेत की बाबा एम्प्लॉयमेंट बाहेर जाते वगैरे पण मग गुजरातमध्ये जाण्यापाठीमागचा नक्की दृष्टिकोन काय होता त्याचा बिझनेसला कसा इम्पॅक्ट होईल ते थोडं सांगा काय की फूड पॅकेजिंग जेव्हा होतं तेव्हा जरी बिल किलोवरती होत असलो तरी ट्रान्सपोर्ट हा व्हॉल्यूमवरती होतो त्याच्यामुळे आज काजू कटली बघितली तर एक किलो एवढ्या ह्याच्यात बसते तर एक किलो बाकरवडी बघितली तर एवढा बसतो आणि एक किलो चिवडा बघितलं तर एवढी जागा तर त्यामुळे कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट ही खूप महाग होत चाललेली आहे आणि दृष्टीने जर आम्हाला खरंच नॅशनल विस्तार करायचा असेल तर स्ट्रॅटेजिक लोकेशन्सना वेगवेगळे आमचे सर्व्हिस सेंटर्स करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हे हब अँड स्पोक मॉडेल आम्ही डेव्हलप करतो तर त्यामुळे आम्ही स्ट्रॅटेजिकली कॉस्ट ऑफ सर्व्हिस कशी रिड्यूस करू शकू हे आम्ही बघतोय रादर देन जनरेटिंग एक्सेस एम्प्लॉयमेंट आउटसाईड आणि महाराष्ट्रातच आमचं महाराष्ट्रानेच आम्हाला मोठं केलं आहे त्यामुळे आम्हाला असं कुठे हेतू नाही की त्याच्यातनं महाराष्ट्र बाहेर काही वेगळं करावं त्यामुळे प्रिडॉमिनेंटली सगळे महत्त्वाचे प्रोडक्ट्स अजून इकडेच बनले जातात पण त्याचबरोबर मी या स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हनी आम्हाला कॉस्ट अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह करता येते कारण की मी मगाशी म्हटलं तसं बायर्स मार्केट असल्यामुळे आम्ही अवेलेबलच नसलो तर आमचा लॉस ऑफ सेल आणि तो आम्हाला कळतच नाही तो तो ते तर त्याच्यामुळे तिथे अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह करायला जोपर्यंत तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करत नाही तोपर्यंत तुम्हाला अवेलेबिलिटी करता येत नाही आणि सर्व्हिस कॉस्ट तुमची कंट्रोल करता आहेत त्यामुळे ते केलं तर मग मार्केटिंग करायला पैसे उरत नाही तर उरत म्हणून हे इनिशिएटिव्ह तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की फूड इंडस्ट्री जी आहे ती जवळपास सत्तर हजार करोडची इंडस्ट्री आहे त्यातली एक पंधरा हजार मिठाई येणे नमकीन मिठाई नमकीन फक्त आणि त्यातली पंधरा हजार करोड फक्त जी आहे ती ऑर्गनाईज सेक्टर आहे आता या ऑर्गनाईज सेक्टरमध्ये पण जे प्लेयर्स आहेत त्यापैकी रिसेंटली बिकाजी फूडचा आयपीओ आला होता आणि त्यांचं लिस्टिंग सुद्धा झालं तर चितळे आता तुम्ही आतापर्यंत जे काय बोललात त्यावरनं मी असं म्हणेल की यू आर एन ऑर्गनाइज बिझनेस तर मग आता आपला कुठेतरी आयपीओ कडे जाण्याचा विचार आहे का आर यू इक्विप्ड टू डू दॅट कसं आहे आयपीओ करायचं हा जसा एक आ, फंडिंग रिक्वायरमेंट वाईज गरज आहे तसा एक तो इमोशनल आणि मेंटल विषय पण आहे सो इक्विप म्हणजे काय की कम्प्लायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलो तर आम्ही ऑलरेडी कुठल्याही सेबीच्या नॉन्सपेक्षा से जास्त कंप्लेंट असू याची मला गॅरंटी okay. तर त्यामुळे मला नाही वाटत की ती टंचाई आम्हाला असेल की आम्ही सिस्टम्स किंवा कंप्लायन्सला कमी पडू शकतो okay. पण बेसिकली तेवढा पैसा जर आम्ही लिस्टिंग केला आणि पब्लिककडनं उठव उचलला तर त्याला आम्ही कुठे डिप्लॉय करणार आहोत आणि काय करणार आहोत ह्याची आमच्याकडे क्लिअर ट्रॅजेक्टरी नसेल तर मग लिस्ट करण्यात काही पॉईंट नाही असं मला okay. वाटतं आणि ते करताना इंटरनल अक्रुवल्स आणि इंटरनल मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधनं जर का आम्ही प्रुडंटली राहून ऑर्गॅनिकली छान ग्रो करू शकत असू तर मग पब्लिक जायची गरज आहे का असा एक डिबेटचा प्रश्न त्याच्यामुळे right. या क्षणी आमचे तसे प्लॅन्स नाहीत पण जर पुढे जाऊन आमचा ग्रोथचा स्पीड आम्हाला सगळ्या शेअर होल्डर्सना अजून फास्ट वाढवायचा वाटला तर आम्ही त्याचा विचार करू शकतो सर दोन हजार तेरा चौदा सालापासून भारतामध्ये स्टार्टअपचं बऱ्यापैकी आता पेव फुटलेला आहे असं म्हणूयात पण एक जर बघितलं तर बँगलोर हे स्टार्टअपचं हब आहे पुण्यात तुलनेनं तशा कमी स्टार्टअप आहेत तुम्ही स्वतः एक आ, एंजल इन्व्हेस्टर आहात स्टार्टअपमध्ये तुमचं स्टार्टअप बद्दलचं मत काय तुम्ही कुठे इन्व्हेस्टेड आहात त्याबद्दल थोडी माहिती द्या सो so, पहिली गोष्ट स्टार्टअप्स हे भारतात आता एक्सेलरेटेड पेसनी येत आहेत ही खूप छान गोष्ट आहे कारण की भारतीय संस्कृती बघायला गेली तर ती जेव्हा ब्रिटिशांनी एज्युकेशन सिस्टम केली तेव्हा त्यांचे क्लर्क्स बनवायचे म्हणून आपली एज्युकेशन सिस्टम बनवले गेली सो so, त्या विचारातून आपण आता बाहेर आलो आहे आणि समाज म्हणून आपण व्यवसाय करणाऱ्या तरुणांना एनकरेज करतो आणि फक्त तरुणच नाही एक्सपिरियन्सवाले लोक पण स्टार्टअप काढत आहेत पण स्टार्टअप काढण्याकरता किंवा व्यवसाय चालू करण्याकरता आता सामाजिक भाऊ कमी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे स्टार्टअप्स सक्सेसफुल होत आहेत फेल होत आहेत ही वेगळी गोष्ट आहे पण स्टार्टअप काढावं हे हो तरुणांना वाटतं ही खूप छान गोष्ट आहे त्याचबरोबर तरुणांना आता जे जे स्टार्टअप्स काढले जातात जे स्पेशली दोन हजार चौदा पंधरा नंतर आपण पाहतोय सो हे सगळे खूप डिस्क्रप्टिव्ह माइंडसेटने येतात आणि डिसरप्टिव्ह माइंडसेट आल्यामुळे काय होतंय की कन्व्हेन्शनल बिझनेसना चॅलेंजेस होते सो हे चॅलेंजेस चांगले आहेत कारण कन्व्हेन्शनल सुद्धा नवीन रि करणं आवश्यक आहे आणि ते करताना या स्टार्टअप्सनाही कन्व्हेन्शनल कसं बनायचं हे बघायला लागतं म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस साली बंधू हा पण माझ्या पंजबांधचा स्टार्टअपच होता तो चार पिढ्यांनंतर मच्युअर कंपनी झाली आता व्हेंचर कॅपिटलिझम आणि फंडिंग आणि आयपीओ आणि या सगळ्यामुळे एक कंपनी सास म्हणजे चार पिढ्याने चा, चार वर्षात सुद्धा लिस्टेड कंपनी होते त्यामुळे ही सायकल एवढी कट होऊ शकली आहे चांगलंच आहे कारण की ह्याच्यानी एम्प्लॉयमेंट जनरेट होते आहे टॅक्स जनरेट होतो आहे ह्याच्यानी आपल्याबद्दल ओवरऑल एक आ, हाईप मार्केटमध्ये तयार होतो आहे एक इंटरेस्ट तयार होतो आहे आणि अजून लोक एनकरेज होतात सो हे मस्त आहे सो हे डिसरप्शनला आपण वी शूड नॉट मिस इट आऊट या दृष्टीने ॲज अ फॅमिली ऑफिस पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही स्टार्टअप्समध्ये काही ना काहीतरी पद्धतीचं एक्सपोजर ठेवतो मग त्याच्यात आम्ही बऱ्याच बरोबर पण काम करतो आम्ही ॲज अ फॅमिली ऑफिस काही मँडेट्स पण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर मी काही स्पेसिफिक बिझनेसमध्ये मी पर्टिक्युलरली सुद्धा इन्व्हेस्टेड आहे की जे काही ऑफ फोन मला चांगलं व्हॅल्युएशन मिळून मी त्याच्यावर एक्झिट पण केलेलं आहे काहींचं व्हॅल्युएशन वाढतंय आणि काही जे आहे ते एक आता एक एक्स्ट्रीमली अर्ली सेट डिस्रप्टिव्ह झोनमध्ये आहेत की जे स्पेशली बायोटेक्नॉलॉजीवरती आहे सो so, माझा आता फोकस हात चाललेला आहे की जेव्हा आम्ही फूड ॲज अ सर्व्हिस बघतोय तेव्हा ही सर्व्हिस इंटिग्रेशन ही वेगवेगळ्या वे, स्टार्टअप्समध्ये वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजमध्ये करता येऊ शकते का आणि ते करताना आम्ही या सगळ्या इकोसिस्टमचा वापर करून तिकडे फूडला कसं प्ले करू शकतो हे मला बघणं आवश्यक आहे कारण की माणूस जसा इव्हॉल्व्ह होईल तशी खाण्याची त्याची गरज इव्हॉल्व्ह होणार नाही आहे ते तो काय खातो आहे हे इव्हॉल्व्ह होणार आहे सो so, ते करताना आम्हाला जर फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज तिकडे असेल तर तिथे स्टार्टअपचं एक्सपोजर हे आम्हाला महत्त्वाचं पडतं आणि काही नाही म्हटलं तरी स्टार्टअप्स ज्या कल्चरनी काम करतात आणि ज्या स्पीडनी प्रत्येक माणूस ओनरशिप घेतो ऑर्गनाईज कंपनीजमध्ये त्याच्यापेक्षा कल्चर थोडं ब्युरोक्रॅटिक असतं त्याच्यामुळे ते शेकअप करायच्या दृष्टीने फॉर्च्युनेटली माझं नशीब चांगलं आहे मी बऱ्याच स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टर म्हणून पण काम केलं आहे पण त्याचबरोबर मी माझा दुसरा स्टार्टअप आहे हरबी की जो आम्ही फंडेड आहोत सो फंडेड असताना एका फंडेड स्टार्टअपचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करणं आणि त्याचबरोबर मी एक एस्टॅब्लिश कंपनीचं मॅनेजिंग पार्टनर म्हणून काम करणं या तिन्ही रोल्समध्ये मला स्वतःलाच शिकता येतं की काय नवीन होतं त्यामुळे एकमेकाचं क्रॉस लर्निंग मी अप्लाय करायचा प्रयत्न करतो सक्सेसफुल नाही टाईम विल टेल मी म्हटलं तसं पण ते लर्निंग महत्त्वाचं आहे कारण की ग्रोथ प्राजेक्टरीजच वेगळ्यात वेगळे त्यामुळे मला ॲज अ ऑन्टरप्रन्य त्याचा खूप फायदा होतो सर मला सांगा की तुम्ही चितळेचा सगळा कारभार बघता तुमची स्वतःच्या स्टार्टअप मध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हली सगळं बघायला लागतं हे सगळं करत असताना तुम्ही बऱ्यापैकी फिरण्याचा छंद जोपासता या सगळ्यातनं तुमचा दिनक्रम काय असतो तुमचा फिटनेस कसा राखता मी गेल्या वर्षभरात एक गोष्ट ठरवली आता की आणि मी जे बऱ्यापैकी आता करायला लागलो की एक म्हणजे मी सात तास झोपायचा प्रयत्न करतो तेवढं मी झोपतो होतो मी रात्रीचा स्क्रीन टाइम एक बंद करून टाकले आणि मी साधारण साडे नऊ पावण्याला झोपून मी साधारण पावणे पाचला सकाळी उठतो मी व्यायाम करतो त्यानंतर मी सातपासून मी बऱ्यापैकी कामामध्ये एंगेज असतो मग ते होऊन साधारण संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत बऱ्यापैकी मला सगळ्या गोष्टींचा एक आढावा आलेला असतो की काय करायचं काय नाही आणि त्या दृष्टीने मी माझे आठवड्याची दिनचर्या बऱ्यापैकी डिवाईड केलेली की मी कुठले दिवस रिव्ह्यूज करता ठेवतो कुठले दिवस गव्हर्नन्स करता ठेवतो आणि कुठले दिवस हे फक्त एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज करता ठेवतो सो so, हे माझं शेड्यूल इव्हॉल्व्ह होत गेलं आहे आणि आत्ता मला तो कम्फर्ट आहे की बाबा हे करताना मला मला पाहिजे ते सगळ्या गोष्टी करता येतात आणि तेच करताना फॅमिली लाईफ पण असते आप मुलं असतात बायको असते त्यांच्याबरोबर तुम्हाला वेळ घालवायचा असतो आणि मग तुमच्या प्रायोरिटीज असतात की एन्जॉय काय करायचं आहे काय नाही सो so, एक मात्र म्हणता येईल की गेल्या तीन वर्षात ॲक्च्युली मला जरी फिरायचा खूप आवड आहे ना स्पेशली मोटरसायकलवरती तो वेळ कमी झाला आहे कारण की कामच खूप आहेत पण ते करताना पॅशनेटली हे कामं करतो एन्जॉय त्याच्यामुळे मला अशी खंत वाटत नाही त्यामुळे माझ्यामध्ये तुम्ही जोपर्यंत पॅशनेटली इन्व्हॉल्ड आहात तुम्हाला जे काय करताय त्याच्यात आणि तुम्हाला एक एन्जॉयमेंट येते की गुड ऑर बॅड डेज असतातच पण ते करताना इफ यू कॅन एन्जॉय वॉट यू आर तर मला असं वाटतं की हा वर्क लाईफ बॅलन्स किंवा दिनचर्या हा खूप सब्जेक्टिव्ह किंवा इंडिव्हिज्युअल विषय आहे आणि माझा बॅलन्स हा तुमच्या बॅलन्सपेक्षा वेगळा असलं तरी काही बिघडत नाही ॲज लॉंग ॲज इट्स किपिंग मी मेंटली फाईन अँड यू मेंटली फाईन त्यामुळे तुम्हाला तुमचा बॅलन्स एक फिगर आउट करायला लागतो आणि तो पण हळूहळू आयुष्यातले जसे स्टेजेस बदलतात म्हणजे आपल्याकडे हिंदू शास्त्रात आहे की गृहस्थाश्रमात वेगळी गरज आहे अनप्रस्ताश्रमात वेगळी गरज आहे तसं तुम्ही जसं एज व्हाल तसं तुम्हाला इव्हॉल्व्ह करायला पाहिजे असं मला वाटतं आणि छंद जोपासला आहे छंद जोपासलात तर तुम्हाला स्वतःवरती स्किल डेव्हलप करायला पण वेळ राहतो की जो आज ऑन्टरप्रनर्स गरजेचा आहे असं काय तुमचे छंद कोणते आहेत ना सो मला एकतर मोटरसायकलची खूप आवड आहे जरी आता मी या गेल्या वर्षभरात खूप कमी रायडिंग केलेलं असलं तरी मला ते आवडतं मला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स इन जनरलच खूप आवडतात त्याच्यामुळे का काय ॲडरेनिंग जंकी अशी काय जी टर्म आहे ती मला थोडीफार लागू होती त्याच्यामुळे काय मी जगातल्या हायस्ट पॉईंटवरून उडी मारलेली आहे मी स्किंग केलेलं आहे मी डायविंग केलेलं आहे रेसिंग केलेलं आहे त्यामुळे असं काय म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स इज इज माय थिंग आणि मला म्युझिकची आवड आहे त्यामुळे मी क तबला वाजवायला शिकलेलो आहे फॉर्मली मला सिंथसायझर वाजवता येतो गेली काही वर्ष मी ड्रम्स वाजवतो आणि ती एक ॲक्टिव्हिटी जी मी माझ्या मुलांबरोबरही शेअर करतो त्याच्यामुळे ते एक छान बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी होती की ज्याच्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात पण माझ्या आणि माझ्या वडिलांचं बॉन्डिंग हे बियॉन्ड वर्क हे ॲक्च्युली भारतीय शास्त्रीय संगीतावरूनच होतं त्याच्यामुळे त्या गोष्टींची चर्चा जशी मला त्यांच्याशी करायला आवडते किंवा मी वाट बघत असतो कधी आपल्याला करता येईल किंवा कधी गाडीत एकत्र काहीतरी ऐकू आणि आपण काहीतरी बोलू तसं एक त्यांच्याबरोबर काहीतरी एक आपली आयडेंटिटी पाहिजे या दृष्टीने मी म्युझिक जोपास इंद्रजी सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इंटरव्ह्यू सिरीज मध्ये आलात त्याबद्दल पैसा पाणी टीमकडनं तुम्हाला एक छोटी भेट देतोय